झी 24 तास एक पाऊल पुढे। गोरेगाव फिल्म सिटीची मराठी मालिकांसाठी चित्रीकरणासाठी 50% सवलत बंद करण्यात आलेली आहे, त्यामुळे उंच माझा झोका आणि इतर मराठी मालिकांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे। आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका यावर घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल। आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। जयंती, काय सांगाल, मराठी मालिकांसाठी चित्रीकरणासाठी 50% सवलत बंद करण्यात आलेली आहे, त्यामुळे उंच माझा झोका किंवा अशा मराठी मालिका ज्या आहेत त्यांचं भवितव्य धोक्यात आलंय? नक्कीच, ऍक्च्युली 31 जानेवारी 2013 पर्यंतची ही मुदत देण्यात आली होती, म्हणजे हा शेवटचा दिवस होता आणि कालच हा दिवस पार पडला, त्यामुळे आता पुन्हा एकदा ही सवलत जी आहे ती बंद करणार की काय अशी चर्चा होतीये। आणि फिल्म सिटीमध्ये अशा दोन मराठी मालिका, एक उंच माझा झोका तर दुसरी राधा ही बावरी, या मालिकांना ही सवलत दिली जाते, पण ही जी मुदत आहे ती आता संपलेली आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठी मालिकांची गळचेपी होतीये की काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नक्की जयंती, तुम्ही आमच्याबरोबर अशाच दूरध्वनीवरून संपर्कात राहा। मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत। अमेय, तुम्ही काय सांगाल, मराठी मालिकांसाठी चित्रीकरणासाठी आतापर्यंत 50% सवलत मिळत होती, मात्र ती बंद होणार आहे, 31 जानेवारी ही शेवटची तारीख होती, याआधी सुद्धा यावर चर्चा झालेली आहे, तर आता काय आपली भूमिका आहे आणि काय आपण या पुढच्या काळामध्ये पावलं उचलाल यासाठी? मला असं वाटतं की गेल्या 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये त्या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा करून आम्ही आंदोलन केलं होतं, त्याच्यानंतर ही 50% सवलत दिली होती आणि ती 6 महिन्याची दिली होती, पण तेव्हा आम्हाला आदरणीय मंत्री महोदयांनी असं आश्वासन दिलं होतं की कायमस्वरूपी सवलत मराठी चित्रीकरणासाठी देण्यात येईल म्हणून, पण त्यांनी त्यांचा शब्द पाळलेला नाहीये। मला असं वाटतं की या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि मराठीसाठी, मराठी चित्रपटांसाठी, मराठी नाटकांसाठी, मराठी सिरियलसाठी आम्हाला जर का महाराष्ट्रामध्ये आंदोलन करावी लागत असतील तरी अत्यंत खेदाची बाब आहे। आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे कोण प्रोड्युसर ऐकत असतील त्यांना सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल आणि गेल्या वेळेपेक्षा हे अत्यंत आंदोलन मोठं असेल आणि सरकारला समजतं का आता ते कायमस्वरूपी सवलत देता नाही आली तर दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये मराठी चित्रण होत नसतील तर इतर कुठच्याही भाषेचं चित्रीकरण आम्ही होऊ देणार नाही। जे काही आंदोलन होईल त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल, राज्य सरकारची असेल आणि पोलिसांची असेल। आमच्या कार्यकर्त्यांवर, आमच्यावर त्यांना हवे ती त्यांनी कारवाई करावी, पण मराठीची गळचेपी आम्ही नक्की सहन करणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।